So we are discussing the numericals on chapter number first, that is rotational dynamics of 12th science. And in today's lecture we are discussing the type number 10, that is problems on conical pendulum. आता कोनिकल पेंडुलमचा एक सेपरेट कॉन्सेप्ट तुम्हाला दिलेला आहे. 3 मार्काचा टाइम पीरियडचा डेरिवेशन त्याचं महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे. आणि या ठिकाणी कोनिकल पेंडुलमची फिगर सगळ्यांना माहिती आहे. हा सिंपल पेंडुलमच असतो पण याचा बॉब मात्र हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतो हे तुम्हाला माहिती आहे. दिस डिस्टन्स इज एच म्हणजे पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून या सर्क्युलर पाथचा जो प्लेन आहे ते डिस्टन्स एच आहे. सर्क्युलर पाथची रेडियस आहे आर. कोनिकल पेंडुलमची लेंथ आहे एल म्हणजे हे हायपोटेन्यूस आहे एल, हे आहे एच, हे आहे आर. त्यामुळे या तिघांमध्ये रिलेशन काय असेल, एल स्क्वेअर इज इक्वल एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, बरोबर आहे. त्यानंतर या बॉबचं वेट एम जी डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होईल. टेन्शन असेल टुअर्ड द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. टेन्शनला टी डॅश या सिम्बॉलनी दाखवलेलं आहे. त्या टी डॅशला आपण रिझॉल्व केलं दोन कंपोनंट्समध्ये. दिस कंपोनंट इज टी डॅश कॉस थीटा, दिस कंपोनंट इज टी डॅश साईन थीटा. सो टी डॅश कॉस थीटा बॅलन्सेस वेट ऑफ द बॉब. सो टी डॅश कॉस थीटा इक्वल एम जी, हे तुम्हाला लिहिता येतं, ठीक आहे. मग आता वेगवेगळे फॉर्म्युले या ठिकाणी या कोनिकल पेंडुलमवरचे कोणकोणते आहेत ते आपण आता कव्हर करून घेऊया. पहिला आहे द टेन्शन इन द स्ट्रिंग ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलमच्या स्ट्रिंगमध्ये किती टेन्शन असतं, तर ते असतं टी डॅश इज इक्वल एम जी अपॉन कॉस थीटा. एम म्हणजे बॉबचं मास आणि थीटा म्हणजे कोनिकल पेंडुलमनी व्हर्टिकलशी केलेला अँगल, ठीक आहे. त्यानंतर स्पीड ऑफ द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम, हा जो बॉब फिरतोय हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये तर याचा स्पीड या ठराविक रेडियसमध्ये फिक्स असेल. स्पीड बदलला की या सर्कलची रेडियस बदलणार आहे हे लक्षात ठेवा. मग आर एवढी जर रेडियस असेल त्या सर्कलची हॉरिझॉन्टल सर्कलची आणि थीटा हा त्यावेळेस असणारा अँगल जर असेल व्हर्टिकलशी केलेला त्या कोनिकल पेंडुलमनी, तर तो स्पीड लिमिट असतो त्याचा अंडर रूट आर जी टॅन थीटा. याच्यापेक्षा जास्त पण नसेल स्पीड, याच्यापेक्षा कमी पण स्पीड त्या ठिकाणी नसेल. त्यानंतर लिनियर स्पीड जर काढला तर अँग्युलर स्पीड काढता येते. ओमेगा इज इक्वल व्ही बाय आर. सो अँग्युलर स्पीड ऑफ द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम इज ओमेगा इज इक्वल व्ही बाय आर. व्ही इज अंडर रूट आर जी टॅन थीटा अपॉन आर. एक आर कॅन्सल झाला कारण की स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आर गेलं तर आर स्क्वेअर होईल. सो इट इज जी टॅन थीटा अपॉन आर. अजून एक फॉर्म्युला आहे ओमेगाचा, तो पण आपण बघणार आहे. रेडियस ऑफ द सर्क्युलर पाथ ऑफ द बॉब म्हणजे आर. हा थीटा अँगल आहे, ही समोरची साईड आर आहे, ही साईड एच आहे आणि ही साईड एल आहे. सो आर इज इक्वल टू एल साईन थीटा, बरोबर आहे. कॉन्सेप्ट तुम्हाला माहितीच आहे एल साईन थीटा काबर घेतलं, तर तिघांमध्ये रिलेशन काय असेल आर एल आणि एचमध्ये, तर एल स्क्वेअर इज इक्वल आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ प्लेन ऑफ सर्क्युलर मोशन ऑफ बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम फ्रॉम पॉईंट ऑफ सस्पेन्शन म्हणजे हे अंतर किती असेल एच. एच असेल एल कॉस थीटा, बरोबर आहे. द सेंट्रिपिटल फोर्स ऑन बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम, सेंट्रिपिटल फोर्स त्या ठिकाणी टी डॅश साईन थीटा अप्लाय करतोय, किंवा हा टेन्शनचा कंपोनंट सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय करतोय, त्या फिगरमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे. मग टी डॅश म्हणजे एम जी अपॉन कॉस थीटा इंटू साईन थीटा. सो इट इज एम जी टॅन थीटा. फॉर्म्युला मिळतो सेंट्रिपिटल फोर्सचा एम जी टॅन थीटा. हा जी डॅश नाही जीच आहे. टाइम पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, टाइम पीरियडचा फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू पाय अंडर रूट एच अपॉन जी, किंवा टी इज इक्वल टू पाय अंडर रूट एच म्हणजेच एल कॉस थीटा अपॉन जी. हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला. याच्यावर मला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार करता येतो. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, वन अपॉन टाईम पिरियड. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला वन अपॉन टू पाय अंडर रूट जी अपॉन एच, किंवा वन अपॉन टू पाय अंडर रूट जी अपॉन एल कॉस थीटा. हा झाला फ्रिक्वेन्सीचा, हा झाला टाइम पिरियडचा, एकमेकांचे उलट. हां, त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम. अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजेच ओमेगा म्हणजेच टू पाय एन. फ्रिक्वेन्सीवरनं मी तो तयार करतोय. टू पाय एन म्हणजे याला टू पाय नी मल्टीप्लाय करा. टू पाय कॅन्सल झालं म्हणजे आपला जो फॉर्म्युला अंडर रूट जी बाय एच फक्त, किंवा अंडर रूटमध्ये जी अपॉन एल कॉस थीटा, किंवा हा फॉर्म्युला आपण तयार केलेलाच आहे अंडर रूट जी टॅन थीटा अपॉन आर. हे झाले अँग्युलर व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी, टाइम पिरियड, सेंट्रिपिटल फोर्स यांचे फॉर्म्युले. त्यानंतर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे पण फॉर्म्युले आपण बघून घेऊया. कायनेटिक एनर्जी ऑफ बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय येईल, हाफ एम व्ही स्क्वेअर. व्ही किती असतो, अंडर रूट आर जी टॅन थीटा. व्ही ची किंमत टाकली मी. सो हाफ एम आर जी टॅन थीटा. सो इट इज हाफ आर, हाफ आर आणि एम जी टॅन थीटा म्हणजेच काय, सेंट्रिपिटल फोर्स. सो हाफ इंटू आर इंटू सेंट्रिपिटल फोर्स या फॉर्ममध्ये पण तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळवता येतो. सो इट इज हाफ आर एम जी टॅन थीटा म्हणजेच हाफ आर सेंट्रिपिटल फोर्स असं आपल्याला मिळालं.
त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ऑफ बॉब ऑफ पेंडुलम इन्क्रीजेस ड्यूरिंग द सर्क्युलर मोशन. जेव्हा तो पेंडुलम फक्त लटकलेला होता तेव्हा त्याची पोटेन्शियल एनर्जी आपण झिरो कन्सिडर करतो, पण जेव्हा तो फिरत असेल तो थोडासा वर शिफ्ट झाला आहे, बरोबर आहे, त्याच्या ओरिजिनल लेवलच्या वर जाणार आहे. थोडासा वर गेल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी वाढेल, आणि किती झालेली असेल ती ती झालेली असेल एम जी एच डॅश, आणि एच डॅश म्हणजेच एल इन ब्रॅकेट वन मायनस कॉस थीटा. एल मायनस एल कॉस थीटा येतं ना एच डॅश इज इक्वल टू, त्यामुळे एम जी एल इन ब्रॅकेट वन मायनस कॉस थीटा एवढी त्याची पोटेन्शियल एनर्जी असेल. ठीक आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पण मिळाला आपल्याला, पोटेन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला मिळाला. असे वेगवेगळे फॉर्म्युले या कोनिकल पेंडुलमशी रिलेटेड आहेत की जे सगळे मी जवळपास सगळे मी कव्हर केलेत. आणखी काही तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक दोन टाईपवरच येतील, पण बाकीचे टाईप तुम्हाला तुमच्या नीट आणि JEE कामात पडणार आहेत किंवा MHT CET कामात पडणार आहेत, म्हणून ते पण मी यासोबतच कव्हर करतोय. द फर्स्ट एक्झाम्पल इज अ स्पियर ऑफ मास 0.2 kg इज अटॅच टू अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 1.3 meters. ठीक आहे, 1.3 meters लांबीचा दोरा आहे, त्याला आपण 0.2 kg मास अटॅच केलेला आहे. हुज अप्पर एंड इज फिक्स टू द सिलिंग, त्या दोऱ्याचं वरचं टोक आपण सिलिंगला फिक्स केलेलं आहे. द स्पियर इज मेड टू डिस्क्राइब अ हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस 50 cm, आणि त्या स्पियरला आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवतोय की ज्या सर्कलची रेडियस 50 cm आहे. कोनिकल पेंडुलम झाला का तयार? स्पियर हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय, वरचं टोक आपण छताला बांधलेलं आहे त्या दोऱ्याचं, त्यामुळे कोनिकल पेंडुलम तयार झालाय. कॅल्क्युलेट टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, तर याच्या रिव्होल्युशनचा टाइम पिरियड आपल्याला शोधायचा आहे. सो मास इज गिवन 0.2 kg, एल इज गिवन 1.3 meters म्हणजे दोऱ्याची लांबी, रेडियस ऑफ दॅट सर्कल ऑफ दॅट बॉब इज गिवन 50 cm म्हणजे 0.5 meters. यू हॅव टू फाईंड टाइम पिरियड. आता टाइम पिरियड शोधण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, पण त्याच्यापैकी आपल्याला एम आर आणि एल दिलेलं आहे. मग आर आणि एल जर दिलेलं आहे तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला मध्ये ह्या व्हॅल्यूज नाही टाकता येत आपल्याला, आपल्याला एच लागतो किंवा थीटा लागतो. आता एच पण नाही दिला, थीटा पण नाही दिला, मग आपल्याला एच काढता येतो का? एच काढता येतो. काय रिलेशन आहे? एच स्क्वेअर इज इकडू एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. सो एच स्क्वेअर इज इकडू एल स्क्वेअर मीन्स 1.3 square मायनस आर स्क्वेअर म्हणजे 0.5 square म्हणजे 1.69 मायनस 0.25. सो इट इज 1.44 मीन्स 1.2 meters. एच इज 1.2 meters मिळाला आपल्याला. आपल्याला टाइम पिरियड शोधायचा आहे, मग टाइम पिरियडसाठी फॉर्म्युला आहे आपल्याजवळ टी इज इकडू 2π√h/g. हा 2π आतमध्ये घेऊन टाकला स्क्वेअर रूटच्या, कारण की कॅल्क्युलेशन नाही तर मग क्रिटिकल होतात. काही स्क्वेअर रूटच्या बाहेर काही स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जर असतील तर लॉग घेताना अडचण जाते आपल्याला. म्हणून सगळ्यांना स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घ्या किंवा सगळ्यांना स्क्वेअर रूटच्या बाहेरमध्ये ठेवा. सगळ्यांना मी स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतलं, म्हणजे हा 2π मी स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतला तर तो होईल 4π²h/g. व्हॅल्यूज प्लेस करा, 4π² मीन्स 9.87, एच इज 1.2 आणि जी इज 9.8. लॉगनी सोडूया आपण, लॉगचे कॅल्क्युलेशन इथे दिलेले असेल मी तुम्हाला. आपल्याला अँसर मिळतं 2.199 seconds. ओके, लॉगचे कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा, तिघांच्या लॉगची बेरीज, त्यातनं 9.8 लॉग सबट्रॅक्ट करा, नंतर हाफ करा, नंतर अँटी लॉग काढा. प्रोसिजर सगळ्यांना आता स्क्वेअर रूट काढण्याची समजलेली असेलच. सो अँसर शब्दामध्ये लिहायला विसरू नका. सो टाइम पिरियड ऑफ दॅट कोनिकल पेंडुलम शब्द वापरायच्याऐवजी टाइम पिरियड ऑफ दॅट बॉब म्हटलं तरी चालेल. इज फाउंड टू बी 2.199 seconds. सेकंड एक्झाम्पल इज अ कोनिकल पेंडुलम हॅज लेंथ 100 cm अँड अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ द व्हर्टिकल इज 8 degrees. म्हणजे एल दिलाय, थीटा दिलाय, एल इज 100 cm, थीटा इज 8 degrees. द मास ऑफ द बॉब इज 100 grams, म्हणजे स्मॉल एम दिलंय तुम्हाला 0.1 kg. फाइंड द टेन्शन इन द स्ट्रिंग अँड पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन ऑफ द बॉब. तर त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन शोधायचं आहे आपल्याला आणि त्या बॉबचा टाइम पिरियड शोधायचा आहे. टेन्शनसाठी फॉर्म्युला काय? टी डॅश इज इक्वल एमजी अपॉन कॉस थीटा. एम इज 0.1, जी इज 9.8 आणि कॉस 8 थीटा म्हणजेच त्या कोनिकल पेंडुलमच्या स्ट्रिंगनी व्हर्टिकलशी केलेला अँगल. सो 0.1 × 9.8 म्हणजेच 0.98 आणि कॉस 8 ची व्हॅल्यू येते 0.9903. कॉस 8 ची व्हॅल्यू कशी शोधायची? तर नॅचरल कोसाईनचा टेबल काढा आणि 8 degrees 0.0 शोधा. तो 0.9903 येतो. हा रेशो शोधायचा आहे आपल्याला. रेशो लॉगनी मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे आणि तो रेशो येतो 0.9897. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट. आपण टेन्शन शोधलं दोऱ्यामध्ये असताना 0.9897 newtons. नंतर आपल्याला त्याचा टाइम पिरियड शोधायचा आहे. मग टाइम पिरियड शोधण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे टी इज इक्वल टू 2π√L cos θ/g. 2π आतमध्ये घ्या, सो 4π²L cos θ/g स्क्वेअर रूटमध्ये. सो 4 × 9.87, एल मीन्स 1, कॉस थीटा मीन्स कॉस 8 आणि जी म्हणजे 9.8. सो 4 × 9.87 ×
कॉस 8 ची वैल्यू आपल्याला माहितीच आहे 0.9903 अपॉन 9.8 आणि हे लॉगच्या साहाय्याने सोडवलं आपण तिघांच्या लॉगची बेरीज त्यातनं 9.8चा लॉग सबट्रॅक्ट करा हाफ करा हाफ केल्यानंतर अँटी लॉग काढा अँटी लॉग इज 1.997 सेकंद ओके हे होतं सेकंड एक्झाम्पल लॉगचे कॅल्क्युलेशन मी आता डिस्कस करत नाही तुम्हाला लॉग बघता येतो शोधता येतो ॲडिशन सबट्रॅक्शन सगळं करता येतं हे मला पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे एखाद्या वेळेस मी मात्र डिस्कस करत जाईल हां द थर्ड एक्झाम्पल इज अ कोनिकल पेंडुलम हॅज लेंथ 1 मीटर अँड अँगल मेड बाय द स्ट्रिंग विथ व्हर्टिकल इज 5 डिग्री म्हणजे कोनिकल पेंडुलमची लेंथ आहे 1 मीटर म्हणजे एल इज 1 मीटर व्हर्टिकलशी गेलेला अँगल 5 डिग्री म्हणजे थीटा दिला 5 डिग्री द मास ऑफ द बॉब इज 50 ग्रॅम मास ऑफ द बॉब इज 50 ग्रॅम मीन्स स्मॉल एम इज इक्वल टू 0.05 किलोग्रॅम फाइंड सेंट्रीपिटल फोर्स ऑन द बॉब अँड लिनियर स्पीड ऑफ द बॉब सेंट्रीपिटल फोर्स पण काढायचा आहे बॉबचा आणि लिनियर स्पीड पण काढायचा आहे मग आता एक एक पार्ट आपण सोडवत जाऊया सेंट्रीपिटल फोर्स म्हणजेच टी डॅश साईन थीटा बरोबर आहे टी डॅश म्हणजेच एम जी अपॉन कॉस थीटा इंटू साईन थीटा म्हणजेच एम जी टॅन थीटा डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहिला तरी चालेल सेंट्रीपिटल फोर्स ऑन द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम इज एम जी टॅन थीटा सो एम इज 0.05 जी इज 9.8 टॅन 5 थीटा इज 5 दिलं आपल्याला सो 0.05 इंटू 9.8 इंटू 0.0875 टॅन 5 कसा शोधायचा तर नॅचरल टँजंटचा टेबल काढा आणि 5 डिग्रीचा जो रो आहे त्याचा 0.0च्या कॉलममध्ये शोधा तो येतो 0.0875 तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे लॉगच्या साहाय्याने आपण ते सोडवलं आपल्याला अँसर मिळतं अँटीलॉग मिळतोय 0.04287 म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स असेल 0.04287 लॉगनी तिघांचं मल्टिप्लिकेशन सोडवताना तिघांच्या लॉगची बेरीज आणि जी काही बेरीज येईल त्याचा अँटीलॉग काढायचा हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे बघून घ्या लॉगची कॅल्क्युलेशन पण तुम्हाला करायची आहे त्यानंतर आपल्याला त्या बॉबचा लिनियर स्पीड काढायचा आहे लिनियर स्पीड किती असतो बॉबचा अंडर रूट आर जी टॅन थीटा सो आरच्या ऐवजी एल साईन थीटा घ्या कारण की आपल्याला रेडियस दिलेली नाही सो एल साईन थीटा इंटू जी इंटू टॅन थीटा सो एल इज 1 sin 5 जी म्हणजे 9.8 आणि टॅन थीटा म्हणजे टॅन 5 सो 1 sin 5 म्हणजे नॅचरल साईनच्या टेबलमध्ये 5चा 0.0 पाहायचा तो येतो 0.0872 इंटू जी म्हणजे 9.8 इंटू टॅन 5 कसा बघसाल तर नॅचरल टँजंटच्या टेबलमध्ये 5 डिग्रीचा जो आडवा रो आहे तो 0.0 पाहायचा तो 0.0875 जवळपास सारखेच आहेत साईन थीटा इज नियरली इक्वल टू टॅन थीटा इफ थीटा इज स्मॉल हे सगळ्यांना माहिती आहे मग हे स्क्वेअर रूट काढायचं आहे स्क्वेअर रूट काढण्यासाठी या तिघांचा गुणाकार आहे तर तिघांच्या लॉगची बेरीज केली त्याचा हाफ केलं हाफ केल्यानंतर त्याचा अँटीलॉग काढला अँटीलॉग इज 0.2736 सो 0.2736 मीटर पर सेकंड एवढी व्हेलॉसिटी आपल्याला त्या ठिकाणी मिळते त्या बॉबची म्हणजे बॉब ज्यावेळेस त्या कोनिकल पेंडुलमचा फिरेल सर्क्युलर पाथमध्ये तर त्यावेळेस त्या बॉबची व्हेलॉसिटी एवढी असेल ठीक आहे हे होतं तिसरं एक्झाम्पल एक्झाम्पल फोर्थ अ पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ मासलेस स्ट्रिंग ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर 20 सेंटीमीटर लांबीचा दोरा त्या ठिकाणी आहे अँड टायनी बॉब ऑफ मास 100 ग्रॅम इज सेटअप ॲज अ कोनिकल पेंडुलम त्या बॉबचं मास 100 ग्रॅम आहे आणि तो कोनिकल पेंडुलम म्हणून आपण वापरतोय इट्स बॉब नाव परफॉर्म 75 RPM म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिली आहे 75 RPM या फ्रिक्वेन्सीनी तो बॉब सर्क्युलर मोशन करतोय कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब तर त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल आणि पोटेन्शियल एनर्जी त्याची कितीने वाढलेली असेल ते आपल्याला शोधायचं आहे हे टेक्स्टबुकमधलं आहे एक्झरसाईजमधलं 17वं एक्झाम्पल सो लेंथ ऑफ द बॉ लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज गिवन 20 सेंटीमीटर मी 0.2 मीटर मास ऑफ द बॉब इज 100 ग्रॅम मीन्स एम इज 0.1 किलोग्रॅम फ्रिक्वेन्सी 75 RPM मीन्स 75/60 RPS म्हणजेच 5/4 मीन्स 1.25 RPS कायनेटिक एनर्जी शोधायची आहे आणि इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी आपल्याला शोधायची आहे मग आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे सो फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम इज एन इज इकडे 1/2π अँड रूट जी अपॉन एल कॉस थीटा त्याच्यावर कॉस थीटासाठी फॉर्म्युला तयार केला जी अपॉन 4π² अपॉन एल इंटू एन स्क्वेअर व्हॅल्यूज प्लेस केल्या आणि कॉस थीटाची व्हॅल्यू मला मिळाली 0.7943 लॉगचे कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी दिलेले आहेत
9.8 च्या लॉग मधून या सगळ्यांच्या लॉगचं ऍडिशन सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्शन आलं 12.9000, त्याचा अँटीलॉग घ्यायचा. अँटीलॉग आला 0.7943, म्हणून कॉस थीटाची व्हॅल्यू आली 0.7943. मग थीटाची व्हॅल्यू म्हणजेच याचा कॉस इनव्हर्स. सो कॉस इनव्हर्स ऑफ 0.7943. आता कॉस इनव्हर्स कसा शोधायचा? तर नॅचरल कोसाईनच्या टेबलमध्ये ही संख्या शोधा, किती डिग्री आणि किती मिनिटासाठी. तर एक्झॅक्ट हीच भेटली पाहिजे असं काही आवश्यक नाही, याच्यापेक्षा मोठी शोधा आणि त्यातनं मग मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करून ती संख्या मिळवा. 0.7944 काहीतरी दिसतं आपल्याला 37.4 डिग्रीसाठी. म्हणजे 37 डिग्रीचा 0.4 जो कॉलम आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही संख्या दिसते, म्हणजेच थीटा असेल 37.4 डिग्री. हा मिळाला आपल्याला थीटा. आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. मग कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी आपण थीटा कशाला काढला, तर समोरच्या फॉर्म्युल्यावरनं तुमच्या लक्षात येईलच. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, म्हणजे हाफ एम आर जी टॅन थीटा. सो हाफ एम आर म्हणजेच एल साईन थीटा इंटू जी टॅन थीटा. सो इट इज एम म्हणजे 0.2, सो एल म्हणजे 0.2, एम मीन्स 0.1, एम मीन 0.1, एल इज 0.2. साईन थीटा म्हणजे साईन 37.4 डिग्री इंटू 9.8 इंटू टॅन 37.4 डिग्री अपॉन 2. हा अपॉन 2. 0.1 इंटू 0.2 म्हणजे 0.02 होतं. अपॉन 2 म्हणजे 100 भाग जाईल. साईन 37.4 डिग्री आहे 0.6074 आणि टॅन 37.4 आहे 0.7646. बघा आता फरक वाढला. थीटा इज नॉट स्मॉल, सो दॅट्स वाय टॅन थीटा इज नॉट इक्वल टू साईन थीटा. आता हे मल्टिप्लिकेशन आपण लॉगच्या सहाय्याने सोडूया. लॉगचे कॅल्क्युलेशन या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलेच आहेत आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 0.04551. कायनेटिक एनर्जी आपण शोधली त्या आणि सगळ्या व्हॅल्यू आपण एम के एसमधल्या घेतल्या, त्यामुळे युनिट पण एम के एसमधलं असेल, म्हणजेच एस आय सिस्टीममधलं असेल, म्हणजे जूल असेल. ओके, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी आपण शोधतोय, पण ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी असेल हे पण आपल्याला माहिती आहे. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे, किंवा इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे, एम जी एल इन ब्रॅकेट 1 - cos θ. एम इज 0.1, जी इज 9.8, एल इज 0.2, 1 - cos 37.4. सो 0.02 या दोघांचा गुणाकार 0.02 इंटू 9.8 इंटू 1 - 0.7944. कॉस 37.4 कसा शोधायचा? नॅचरल कोसाईनच्या टेबलमध्ये 37.4 साठी शोधायचं. 37 डिग्रीमध्ये 0.4 कॉलम जे काही असेल ते इथे लिहून टाकायचं. सो इट इज 0.02 इंटू 9.8 इंटू ब्रॅकेटचं सबट्रॅक्शन येतं 0.2056. हे मल्टिप्लिकेशन लॉगने इथे सोडून दिलेलं असेल मी तुम्हाला. आपल्याला या मल्टिप्लिकेशनचं उत्तर मिळतं 0.404030. सो पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस बाय 0.04030. ही वाढलेली पोटेन्शियल एनर्जी असेल त्या बॉबची. का? कारण की तो वर शिफ्ट होतो थोडासा फिरत असताना. फिफ्थ एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम जुलै 2016. काय म्हटलं पा? अ स्टोन ऑफ मास 2 kg इज व्हील्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल अटॅच ॲट द एंड ऑफ 1.5 meter लाँग स्ट्रिंग. मास दिलं 2 kg, दोऱ्याची लेंथ दिली 1.5 meter, मीन्स एल इज 1.5 meter. इफ द स्ट्रिंग मेक्स अन अँगल ऑफ 30 degree विथ द व्हर्टिकल, कॉम्पोट इट्स पिरियड. जर तो दोरा व्हर्टिकलशी 30 degree अँगल करत असेल तर त्याचा पिरियड किती असेल, म्हणजे टाइम पिरियड किती असेल. मग आता हा कोनिकल पेंडुलम आहे का पहिले याचा विचार करा. बघा, स्टोन अटॅच केला आपण दोऱ्याला, तो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय, बरोबर आहे, आणि त्याने व्हर्टिकलशी अँगल 30 degree केला आहे, म्हणजे हा कोनिकल पेंडुलमच आहे. त्यामुळे कोनिकल पेंडुलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला वापरायचा आणि एक्झाम्पल सोडवायचं. सो युझिंग द फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, टी इज इक्वल टू 2π√L cos θ/g, म्हणजेच √ 4π²L cos θ/g. सो 4π² मीन्स 9.87, एल इज 1.5, कॉस 30/g म्हणजे 9.8. सो इट इज 6 × 9.87 × 0.8660, कॉस 30 व्हॅल्यू 0.8660. नॅचरल कोसाईनच्या टेबलमध्ये 30 बघा, 0.8660 येतं ते 9.8. हे स्क्वेअर रूट लॉगच्या सहाय्याने सोडवायचं आहे. न्युमरेटरमध्ये तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे तिघांच्या लॉगचं ॲडिशन केलं मी. इथे ॲडिशनचं चिन्ह देऊन टाकतं. याच्यातनं 9.8 लॉग सबट्रॅक्ट केला, म्हणजे इथे सबट्रॅक्शनचं चिन्ह असेल.
ठीक है, 9.8 चा लॉग सब्ट्रैक्ट केला, सब्ट्रैक्शन आला 0.7188, त्याचा हाफ केला, हाफ काबर केला कारण की स्क्वेअर रूट आहे, हाफ आला 0.3594 आणि मग 0.3594चा एंटीलॉग काढला तो आला 2.288, सो टाइम पीरियड इज 2.288 सेकंद असा आपल्याला त्या कोनिकल पेंडुलमचा टाइम पीरियड मिळाला. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम द बोर्ड एक्झाम. अ स्टोन ऑफ मास 1 किलोग्राम इज व्हील्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल अटॅच ॲट द एंड ऑफ 1 मीटर लाँग स्ट्रिंग. 1 किलोग्रॅमचा दगड आहे, त्याला आपण 1 मीटर लांबीच्या दोऱ्याच्या टोकाला बांधलं. इफ द स्ट्रिंग मेक्स एन अँगल 30 डिग्री विथ द व्हर्टिकल, कॅल्क्युलेट सेंटीमीटर फोर्स ॲक्टिंग ऑन द स्टोन. तर त्या दोऱ्या स्टोनवर किती सेंटीमीटर फोर्स ॲक्ट होईल ते विचारलंय. आता हा कोनिकल पेंडुलम तयार झाला का बघा, तो दोरा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरतोय, दोऱ्याने व्हर्टिकलशी केलेला अँगल 30 डिग्री आहे. बरोबर आहे, त्यामुळे कोनिकल पेंडुलमचं वरचंच एक्झाम्पल आहे, हे मार्च 2014 एक्झाममध्ये विचारलेलं होतं. सो मास इज 1 किलोग्रॅम, लेंथ ऑफ द स्ट्रिंग मीन्स कॅपिटल एल 1 मीटर, व्हर्टिकलशी केलेला अँगल दोऱ्याने 30 डिग्री म्हणजे थीटा 30 डिग्री, सेंटीमीटर फोर्स काढायचा आहे. मग सेंटीमीटर फोर्स काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याजवळ आहे mg tan थीटा. बरोबर आहे, mg tan थीटा हा फॉर्म्युला आपण वापरूया आणि सेंटीमीटर फोर्सचं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करतो आहे. सो m इज 1, जी इज 9.8 tan 30. सो 9.8 × 0.5774 टॅन 30 कसा शोधायचा, तर 30 डिग्रीच्या कॉलम नॅचरल टेंजनचा टेबल काढायचा, नॅचरल टेंजनच्या टेबलमध्ये 30 डिग्रीचा 0.0 पाहायचा, तो येतो 0.5774. दोघांचा प्रॉडक्ट, दोघांचा प्रॉडक्ट क्लॉकच्या साह्याने मी सोडवला आहे आणि तो प्रॉडक्ट येतो 5.658. सो सेंटीमीटर फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉब इज 5.658 न्यूटन. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला ते एक्झाम्पल सोडवता येईल. 7th एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम October 2013. काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये बघा, इन अ कोनिकल पेंडुलम अ स्ट्रिंग ऑफ लेंथ 120 सेंटीमीटर इज फिक्स ॲट रिजिड सपोर्ट अँड कॅरीज अ मास ऑफ 150 ग्रॅम ॲट इट्स फ्री एंड. ठीक आहे, दोऱ्याचं एक टोक बांधून ठेवलं आहे आपण, 120 सेंटीमीटर लांबीचा दोरा आहे आणि दुसऱ्या टोकाला 150 ग्रॅम मास अटॅच केलेला आहे, 150 ग्रॅम मास इज अटॅच टू द अदर एंड. इफ द मास इज रिव्हॉल्व इन हॉरिझॉन्टल सर्कल ऑफ रेडियस 0.2 मीटर, ते मास आपण हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवतोय म्हणजे हा कोनिकल पेंडुलम तयार झाला. अराउंड अ व्हर्टिकल ॲक्सिस कॅल्क्युलेट टेन्शन इन द स्ट्रिंग, तर त्या दोऱ्यामधलं टेन्शन तुम्हाला शोधायचं आहे. सरळ सरळ टेन्शनचा फॉर्म्युला वापरा आणि सोडवा. सो गिवन इज लेंथ इज 1.2 मीटर, मास अटॅच टू द स्ट्रिंग इज 0.15 किलोग्रॅम, रेडियस ऑफ द सर्कल इज 0.2 मीटर अँड यू हॅव टू फाइंड टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शनचा फॉर्म्युला mg/cos θ. सो mg/cos θ म्हणजेच h/l. सो mgl/h, पण h म्हणजेच काय, h² = l² - r², सो h = √l² - r², कारण की आपल्याला l आणि r दिलेला आहे, थीटा दिलेला नाही, म्हणून आपण तो थीटा रिप्लेस करतोय आणि थीटाच्या ऐवजी l आणि r आणतोय. व्हॅल्यूज पुटअप करूया. mgl आपण √ मध्ये l² - r² व्हॅल्यूज टाकल्या, बरोबर आहे का बघा, स्क्वेअर रूटमध्ये सबट्रॅक्शन केलं, त्याला 1.4. आता न्युमरेटर हा स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे, डिनॉमिनेटर मात्र स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशन करायला कठीण जाईल, म्हणून मी सगळ्यांना स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतो. मग न्युमरेटर जर मी स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतला तर याचा स्क्वेअर होईल, म्हणून स्क्वेअर रूटमध्ये लिहिताना मी याचा स्क्वेअर लिहिलेला आहे. सो इट इज 0.15 × 0.15 × 9.8 × 9.8 × 1.2 × 1.2. सगळ्यांना स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतला, हा 1.4 तसाच राहील कारण की हा स्क्वेअर रूटमध्येच होता. ओके, मग आता हे स्क्वेअर रूट लॉगच्या साईने आपल्याला सोडवायचं आहे. लॉगचे कॅल्क्युलेशन मी या ठिकाणी दिलेले आहेत, बघून घ्या एकदा. आपल्याला टेन्शन मिळतं 1.491 न्यूटन, म्हणजे तो जो बॉब फिरणार आहे हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये तर त्या बॉबवर ॲक्ट होणारं टेन्शन असेल, म्हणजे त्या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन असेल 1.491 न्यूटन. कोणत्या दिशेने असेल हे, इट इज टुवर्ड द पॉईंट ऑफ सस्पेन्शन, हे पण लक्षात ठेवा. असे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स कोनिकल पेंडुलमवरचे मी कव्हर केलेत.
पुस्तकामध्ये मात्र याच्यावर जास्त एक्झाम्पल दिलेले नाही आहेत, हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे. पण आपण मात्र सगळे टाईप कव्हर केलेत, ते तुमच्या कामाचे असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल सोडवता यावेत म्हणून मी प्रत्येक टाईपचं जवळपास एक एक्झाम्पल कव्हर केलं किंवा प्रत्येक फॉर्म्युल्यावरचं एक एक्झाम्पल मी कव्हर केलं आहे. ओके.